सुरुवातीला सर्वांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सर्व शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो, महाराजांना अभिवादन करतो, वंदन करतो। बोला दादा, शिवनेरीवरती आलेला आहात, तुम्ही सांगितलं की शिवनेरीच्या विकासासाठी 23 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत, राज्यामध्ये अशा अनेक गडकिल्ले आहेत की त्याचा विकास करणं गरजेचं आहे जेणेकरून महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो पुढच्या पिढीला कळावा। आपण त्याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली गड किल्ल्याला गेल्या वर्षी देखील आपण 100 कोटी रुपये ठेवलेले होते। मी आता बघतोय, सतत बैठका घेतोय, पुरातत्व विभाग, वन विभाग असे वेगवेगळ्या विभागाशी संबंधित तो प्रश्न येत असल्यामुळं ह्या सगळ्या परवानग्या घ्यायला थोडासा उशीर लागतो, परंतु निधीची कुठल्याही परिस्थितीत कमतरता आम्ही होऊन देत नाही। यंदा तर रायगड किल्ल्याचं जे काही संवर्धन करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतले, छत्रपती संभाजीराजे त्याचे प्रमुख म्हणून त्यांना तिथं नेमलेलं आहे आणि बाकीची सगळी टीम तिथं असते, तिथंही निधीची कुठली कमतरता आम्ही कमी पडू देणार नाही याबद्दलची ग्वाही मी देतो। मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे 26 फेब्रुवारीला आझाद मैदानावरती बसतात, आज ते तिथं कार्यक्रमाला थांबले नाही, त्यांचा पुढचा कार्यक्रम होता, मी आज त्यांना इथं आवाहन केलेले आहे। सगळ्या शेवटी राज्यकर्ते कुणी असले, पाठीमागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, त्याच्या आधीच्या काळात पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असल्यापासून हा प्रश्न चाललेला आहे, परंतु आपले पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्याच्यामध्ये आपण आरक्षण त्या ठिकाणी दिलं, 16% मराठा समाजाला आणि 5% मुस्लिम समाजाला असं 21%, परंतु नंतरच्या काळामध्ये ते आरक्षण टिकलं नाही म्हणून पुन्हा आयोग निर्माण करण्यात आला, माझ्या माहितीप्रमाणे गायकवाड आयोग, आणि त्याच्यातनं पुन्हा आरक्षण दिलं गेलं, ते मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं पण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही। सुप्रीम कोर्टाचं म्हणणं की देशामध्ये 50% पेक्षा पुढं आरक्षण देण्यात येऊ नये अशा प्रकारची काय नियम आहे, तर त्याच्यात कायद्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे। म्हणूनच मी आत्ता बोलत असताना काही तरुण सहकारी मित्रांनी मागणी केली की हे किती दिवस चालणार आहे, तर त्याच्यात पहिल्या कुठल्याही दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, ही पण आपण सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे। तुम्ही पंतप्रधानांना मध्यंतरी भेटला, तुम्ही असं म्हणालात की कायद्यामध्ये बदल करावा, मात्र अजूनही तो निर्णय झालेला या संदर्भात आम्ही हे जे देशाचे प्रमुख आहेत त्यांना भेटून त्यांना सांगण्याचं काम हे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेले ही फॅक्ट आहे, आणि त्याच्यातले 2 मेंबर तर आता इथंच आहे, मी आणि बाळासाहेब थोरात आणि सीताराम कुंटे आता रिटायर झालेले आहेत, आणि उद्धव ठाकरे साहेब पण होते कारण तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मीडियानी पाहिलेलं आहे, त्यांनी त्यावेळेस तिथे महाराष्ट्र सदनला प्रेस घेतलेली आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात आली असेल। नाना पाटेकर असं म्हटलंय, नाना पाटेकर असं म्हटलंय की सगळ्या राजकीय पक्षांनी विचार करायची वेळ आली, जी परिस्थिती राज्यात आरोप प्रत्यारोपांची सुरू आहे ते मी तुम्हाला माहितीये, मी ह्याच्या संदर्भामध्ये अनेकदा भूमिका मांडलेली आहे की आपल्या महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, ही परंपरा नाही, आपल्या चव्हाण साहेबांची, यशवंतराव चव्हाण साहेबांची ती शिकवण नाही, प्रत्येकाने त्याच्यामध्ये गांभीर्याने घेण्याची गरज आहे, परंतु दुर्दैवाने तसं होत घडताना दिसत नाही, ही पण फॅक्ट आपण सगळेजण पाहतोय, पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे मी आज पण शिवजयंतीच्या दिवशी सांगू इच्छितो। आता सगळेच तसं म्हणतात, काल चंद्रकांत पाटीलही म्हटले कुणीतरी पुढाकार घ्यायला, नाही पुढाकार एक मिनिट, त्याच्यामध्ये प्रत्येकाने इथं आरोप करायचं हे सगळं करायचं बंद केलं, एकाने आरे म्हटलं की दुसरा कार्य म्हणतोय, हे जे काही आहे तुम्ही पण आम्ही पण 30-30 वर्ष, बाळासाहेब थोरात 35 वर्ष विधिमंडळाच्या राजकीय ह्याच्यामध्ये आहेत लोकप्रतिनिधी म्हणून, आम्ही पण अनेक मुख्यमंत्री बघितले आमच्या काळामध्ये, आम्ही पवार साहेबांना, मनोहर जोशींना किंवा विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, देवेंद्र फडणवीस आणि आत्ता उद्धवजी ठाकरे सगळ्यांनाच मुख्यमंत्री म्हणून आम्ही आमच्या काळामध्ये बघितलेलं आहे, पण अशा प्रकारची परिस्थिती इवन सुधाकर नायकांना पण मी मुख्यमंत्री म्हणून बघितलेलं आहे। काही गोष्टी थोड्याशा ताणल्या जातात, परंतु त्याच्यातून राज्याच्या विकासाला कुठेही धक्का लागत नाही। आज राज्यातले महत्त्वाचे प्रश्न राहत आहेत बाजूला, म्हणजे ती चर्चा जी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये प्रत्येकाला जो काही मत मांडायला पाहिजे ते मांडत नाही, आणि जी चर्चा नको व्हायला तीच चर्चा त्या ठिकाणी होती, त्याच्यावर सर्वसामान्य माणसालाही वाटतं की बाबा आपण ज्यांना आमदार खासदार म्हणून निवडून दिलेले ही लोक काय करतात, आणि त्याच्यामुळे सगळ्याच सगळ्यांच्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन राजकीय लोकांच्याकडं, जनतेचा
काही प्रमाणामध्ये बदलतो ही वस्तुस्थिती। मराठा आरक्षण प्रश्नी आपण पुन्हा केंद्राशी काही संपर्क करणार आहात का? कारण आपण आता म्हटलं की केंद्रानी काही नियमांमध्ये बदल करणार नाही। आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे कायद्यात बदल केल्याशिवाय आपल्या फक्त महाराष्ट्रातला नाही अनेक राज्यातल्या वेगवेगळ्या समाजाला आरक्षण पाहिजे त्याबद्दलची आंदोलनं किती मोठी झाली हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि हे कुठेतरी थांबवायचं असेल तर जसं पूर्वीच्या काळामध्ये तामिळनाडूमध्ये 50% जास्त आरक्षण त्यांना मिळालेलं आहे परंतु नंतर मात्र कायदा हा 50% झालेला असल्यामुळे सगळ्यांना पुढच्या लोकांना तिथं अडचण यायला लागलेली आहे त्याच्यात बदल हा केला पाहिजे ही आजही आमची भूमिका आहे। आता मागं तुम्हाला आठवत असेल बैलगाडा शर्यत ह्याच्यामध्ये खूप लोकांच्या मागण्या आपलं जुन्नरखेड आंबेगाव तर त्याच्यात आघाडीवर असायचं परंतु प्रयत्न करून 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 आता शेवटी ते मिळालं त्याच्यातनं आमचा शेतकरी समाज अतिशय समाधानी आणि खुश झालेला आहे। मला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही। मी त्याबद्दल सुरुवातीला सांगितलं की सगळ्यांनी ह्याच्यामध्ये गांभीर्याने विचार करून कोण कुठल्या पक्षाचा नेता आहे ते न बघता सगळ्यांनी आपल्या राज्याच्या हिताच्या करता हे सगळं थांबवावं हे माझं स्पष्ट मत आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे